राज्यात तीन पक्षांचं सरकार सध्या सत्तेत आहे, त्यामुळे महामंडळांची वाटणी ही तीन पक्षात केली जाणार आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात महामंडळाचं वाटप होईल। या वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तिन्ही पक्षात भाजपच्या आमदारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे भाजपच्या वाट्याला 50% महामंडळ येणार आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रत्येकी 25% महामंडळ दिली जाणार आहेत। अजून मला तरी कळलं नाहीये, मला जर उद्याच आहे असं कळलं तर तुम्हाला नक्की कळवतो। सर, एक महामंडळाचा विषय आहे, तो फॉर्म्युला वाटा 50-25-25 असा फॉर्म्युला। आता असं आम्ही एक समन्वय समिती तयार केली आहे, ती समन्वय समिती सगळे फॉर्म्युले ठरवेल, कुठलं महामंडळ कोणाला द्यायचं ठरवेल। अजून काही सगळ्या गोष्टी अजून नक्की झाल्या नाही आहेत, त्या नक्की झाल्यावर तुम्हाला कळवतो। महामंडळांच्या माध्यमातून कर्ज दिली जातात, सामान्य नागरिकांसोबत थेट संपर्क होतो, यामुळे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी महामंडळ महत्त्वाची असतात। महामंडळाचं वाटप करताना अनेकदा राजकीय अडचणी येत असतात, मात्र महायुती सरकारनं समन्वयानं महामंडळाचं वाटप केल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।